भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड मध्ये शाई फेक करण्यात आली यावेळी नेमकं काय घडलं हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजूनही सरकारनं आम्हाला फॉलो केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काल पाटील यांनी फुले आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्याचं सांगितलं आणि या वक्तव्यावरून चांगलाच वादंग निर्माण झाला त्यावरून आज विरोधकांनी आणि विविध संघटनांनी आंदोलन केली या विधानाने दुखवलेल्यांची माफीही पाटील यांनी मागितली मात्र त्यानंतरही त्यांना काळे झेंडे दाखवणं किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये आंदोलन सुरूच होती आज संध्याकाळी पाटील यांचा पिंपरी चिंचवड पूर्व नियोजित दौरा होता या दौऱ्यामध्ये काही कार्यकर्त्यांच्या घरीही ते भेटी देणार होते त्यापैकी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरातून बाहेर येत असताना एका व्यक्तीने शिवी देत घाईघाईत पोलिसांच्या मधून जात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली अचानक झालेल्या या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला पाटलांना सुरक्षा रक्षकांनी कड्यामध्ये आतमध्ये नेली पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेतलं त्यानंतर पाटलांनी माध्यमांशी बोलताना या घटनेचा निषेधही केला तर ही होती संपूर्ण घटना याबाबतचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू पण तोपर्यंत तो तुम्ही सरकारनामाला मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका